ना कहो कोई मैं। धीर गंभीर अर्थ खोलीचे सूर आणि असामी मदीचा सुगंध, भूपेन हजारिका या लिजेंडरी व्यक्तिमत्वाची ही एक ओळख। गायक आणि संगीतकार म्हणूनच ते सामान्यांना माहिती होते, पण ते ध्येयवादी सिने निर्माते, गीतकार आणि उत्तम कवीही होते। वयाच्या 12व्या वर्षी असामी सिनेमात त्यांनी पहिलं गाणं गायलं। त्यानंतर त्यांचा हा सुरमयी प्रवास सुरू झाला। त्यांनी त्यानंतर अनेक गाजलेल्या हिंदी आणि आसामी चित्रपटांना संगीत दिलं। असामी चित्रनिर्मिती करताना भूपेन यांनी गायकाबरोबरच संगीतकार आणि दिग्दर्शक म्हणूनही आपला ठसा उमटवला। कल्पना राजमींच्या एक पलसाठी त्यांनी साऊंडट्रॅक निर्मितीचं काम केलं। त्याचबरोबर सई परांजपेंच्या साजसाठी एमएफ हुसेनच्या गजगामिनीसाठीही त्यांनी वेगळ्या प्रकारच्या संगीताचा प्रयोग केला। गजगामिनी तू है मना मोहिनी। आसामी सिनेमांना राष्ट्रीय पातळीवर नाव मिळवून देण्याचं बहुमोल कार्य त्यांनी केलं। त्यांच्या शकुंतला, प्रतिध्वनी आणि लुटी घोटी या चित्रपटांना राष्ट्रीय सन्मान मिळाला। ईशान्येच्या मातीच्या या सुपुत्रानं मग अरुणाचल प्रदेशचा पहिला हिंदी चित्रपट मेरा धर्म मेरी माच्या संगीताबरोबरच दिग्दर्शनही केलं होतं। मास कम्युनिकेशन मध्ये अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठाची डॉक्टरेट मिळवलेल्या या बहुआयामी व्यक्तिमत्वानं मग 60च्या दशकात आसामच्या विधानसभेतही आमदार म्हणून निवडून येण्याची किमया साधली। त्यांच्याच प्रयत्नामुळे नंतर आसाम सरकारचा गुवाहाटीमध्ये स्वतःचा स्टुडिओ उभारायला। पद्मभूषण आणि संगीत नाटक अकादमी या पुरस्कारांसोबतच देशभरात अभिमानाचा दादासाहेब फाळके पुरस्कारही त्यांना मिळाला होता। अंतरीचं गुढ उलगडून दाखवणाऱ्या साधू पुरुषासारख्या धीरगंभीर आवाजाचे भूपेन हजारिका आपल्या कायमच्या आठवणीत राहणार आहेत। किसकी सदा है ये, किसकी सदा है, गूंज रही है